नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आजपळ्या आयचे खबरो। कारवार नंदनगद्दा संभ्रमा ट्युटोरियल वर्गाचे उद्घाटन। कारवार नगरसभा व्याप्तीच्या नंदनगद्दाच्या तेलंग रस्त्यावर सुमधुर इमारतीत संभ्रमा ट्युटोरियल क्लासचं उद्घाटन कार्यक्रम झालो। आजकाल असल्या ट्युशन क्लास विद्यार्थ्यांक अति गरजेचे असतात। असल्या ट्युशनामार्फत विद्यार्थी खूप अंक घेऊक, अभ्यासात प्रगती करूक मार्गदर्शन जातात। या संभ्रमा ट्युटोरियल क्लासचे उद्घाटन जनशक्ती वेदिकेचे अध्यक्ष श्री माधव नाईक यांनी केले। मुखेल पाहुणे म्हणून हजर आशिले परिसर प्रेमी उळगा महासती कॉलेजचे निवृत्त उपन्यासक श्री एम आर नाईक यांनी सांगले की विद्यार्थ्यांक शिक्षणा वेळार कितले कष्ट येईल तरी त्या कष्टाक आव्हान देऊन आपण मनात इच्छिल्लो संकल्प पूर्ण करून शिक्षणात प्रगती करतलो ही जिद्द मनात दवन मेहनत करून अभ्यास करू जाय। या वेळार नगरसभा सदस्य मनोज बांदेकर, सिव्हिल कंत्राटदार ज्ञानेश्वर नाईक, शिक्षण प्रेमी रमेश नाईक, अभिषेक कळस हेमी आपापले विचार मांडले। विद्यार्थ्यांक शिक्षण घेऊक पालक तसेच गुरु हेमगेलो मुख्य वाट असा। कारवारात पुढील दिसात UPSC आणि KPSC सारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेचे ज्ञान दिवचे वर्ग सुरू जाऊ जाय असे मत व्यक्त केले। संभ्रमा ट्युटोरियल क्लासचे प्रमुख श्री नागेंद्र अंचेकर हेमी सांगले की संभ्रमा क्लासची सुरुवात करूक श्रीमती मृदुला उमाकांत नाईक आणि उमाकांत नाईक हेमगेल सहकार आणि या भागाच्या शिक्षण प्रेमी जनतेला सहभागान हे साधी झाले। तेमगिरी या वेळार त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। या वेळार शिक्षकी नव्या अंचेकर, प्रीती नाईक, अनिशा आर नाईक, यशस्विनी नाईक, जनादर नाईक, रवींद्र पी नाईक गोवा तसेच विविध शाळा विद्यार्थी आणि पालक हजर आशिले। या वेळार संभ्रमा ट्युशन क्लासच्या पुढल्या वाटचालीक क्लासचे मालक श्री नागेंद्र आणि नव्या अंचेकर यांका शुभेच्छा व्यक्त केले। ही ओंदु संभ्रमा ट्युशन क्लासन प्रारंभिसलु नमगे मुख्य उद्देश अंद्रे ಇಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಒಬ್ಬರಿಗಿಂತ ಒಬ್ಬರು ಪ್ರತಿಭೆಯನ್ನು ಹೊರಹೊಮ್ಮುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ, ಹಾಗೆ ಅವರಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟವನ್ನು ಬೆಳೆಸಲು ಅದೇ ರೀತಿ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಬೇಸಿಕ್ ನಾಲೆಡ್ಜನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಹಾಗೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹೋದ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅನೇಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಲ್ಲಿ 3 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ತರಬೇತಿ ಪಡೆದು ಉತ್ತಮ ಅಂಕಗಳನ್ನು ಪಡೆದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆಯಲು ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಈ ಸಂಭ್ರಮಾ ಟ್ಯೂಷನ್ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ 15 ದಿನಗಳೇ ಒಮ್ಮೆ ನಾವು ಅನೇಕ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ, ಅನೇಕ ಒಂದು ಪಠ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಏನು ಸಂಪನ್ಮೂಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರಮಾಡಿ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳನ್ನು ಅವರಿಗೆ ನಾವು ತಿಳಿಸಲು ಇಲ್ಲಿ ಉಪನ್ಯಾಸ ನೀಡ್ತೇವೆ। कारवारच्या चित्ताकुला ग्राम पंचायती तर्फे सार्वजनिक कळवणी। उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी वा इतरांक IAS, KAS, IPS, बँक एक्झाम, पोलीस एक्झाम अशा हरेक तरेच्या अभ्यासासाठी चित्ताकुला ग्राम पंचायतीच्या वाचनालयात पुस्तकाची खास व्यवस्था केला। 3 कॉम्प्युटर, वायफाय जोडणी, स्मार्टफोन, कॅरम बोर्ड, चेस, वाचनालयाच्या आवारात आकर्षक गार्डन आणि बसकेची व्यवस्था करून दीस दिसा बातमीपत्र वाचतल्या आणि अभ्यासासाठी डिजिटल लायब्ररीची मोफत व्यवस्था केला। कथा, कादंबरी, नाटक, कविता यासारख्या साहित्याची पुस्तकं असतात। या वाचनालयाचं कोणीही लाभ घेऊ शकता, कोणाकच कसलेच बंधन ना। सरकारी सुट्टी तसेच प्रत्येक सोमवार, दुसरा आणि चौथ मंगळवार सोडून सकाळी 10 ते 12:30, सांजे 4 ते 7:30 या लायब्ररीचं मोफत लाभ घेऊ शकता असे चित्ताकुला ग्राम पंचायतीतर्फे इच्छुक सार्वजनिकांना कळेला। मुंडगोडच्या सालगाव ग्रामपंचायत व्याप्तीत कचरा विल्हेवारी घटकाचे उद्घाटन, कचरा वाहन ग्रामपंचायतीक लोकार्पण। मुंडगोड कारवार तालुक्याच्या मुंडगोडच्या सालगाव ग्रामात नवीन कचरा विल्हेवारी घटकाचे आमदार शिवराम हेब्बार यांनी उद्घाटन करून कार्यक्रमा उद्देशून उलेले। नंतर नवीन कचरा विल्हेवारी वाहन ग्रामपंचायतीक हस्तांतर करून सालगाव ग्रामपंचायत व्याप्तीच्या ग्रामस्थाच्या सेवेक लोकार्पण केले। या वेळार मंडळाध्यक्ष, जिल्हा पंचायत माजी सदस्य, महाशक्ती केंद्राचे अध्यक्ष, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य, पक्षाचे विविध स्तराचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि अभिमानी हजर आशिले। समुद्रात बुडच्या इंजिनिअरिंग 2 विद्यार्थ्याले रक्षण, भटकळ। कारवार जिल्ह्याच्या भटकळ मुर्डेश्वर हिंगा बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटीच्यान प्रवासाक म्हण 6 जण इंजिनिअरिंग विद्यार्थी येयले। तितूतले 3 जण समुद्रात उतरले आणि समुद्रात उदकाचा अंदाज मेळणं जाऊन पाळा बरोबर समुद्रात पावले। बुडता बुडता जीव रक्षकांनी 2 जणा वाचवले,
पवन नायक नावाचो 20 वर्षाचो विद्यार्थी समुद्रात बेपत्ता झालो, अखेर तेगेली मृतकूड मेळ्ळी। या जाग्यार कालच एक व्यक्ती समुद्रात बुडून बेपत्ता झाली घटना ताजी असतानाच आज ही घटना घडल्यान ग्रामस्थांक आणि इतरांक चिंतेचो प्रश्न पडला। संबंधित खात्यान कितले समजेल तरी या प्रवाशाक तेजे महत्व कळना आणि आपलं जीव संकटात घालून घेतात। अशी घटनाचेर आळबंद हाडसाठी प्रशासनान मुलाज न दवरता कडक पाऊल उचलचे, खूप गरजेचे अशी नागरिकाले म्हणणे असा। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक इसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।